मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जगात सगळ्यात जास्त महत्त्व कोणत्या गोष्टीला असेल ते म्हणजे वेळ। एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही, एकदा नष्ट केलेली वेळ आपण पुन्हा प्राप्त करू शकत नाही। बऱ्याच गोष्टी या वेळेवर झाल्या तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो, गोष्टी वेळेत नाही झाल्या तर त्या गोष्टी होऊन सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही। प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, वेळेत शिक्षण, वेळेत नोकरी, वेळेत घर आणि वेळेत लग्न, या सगळ्या गोष्टी ह्या वेळेतच व्हाव्या लागतात। आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही वेळेत व्हावी लागते। नमस्कार मित्रांनो, मी महादेव तुमचं स्वागत करतो अजून एका व्हिडिओत एकदम योग्य वेळेत। आणि यावेळी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की मेडिक्लेम घेण्याची योग्य वेळ कोणती, आरोग्य विमा घेण्याची योग्य वेळ कोणती, कोणत्या वेळी हा आरोग्य विमा घ्यायला पाहिजे। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची तर आहे। खूप लोक म्हणतात मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यानंतर, हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर हॉस्पिटलायझेशनवरती जो खर्च होतो किंवा हॉस्पिटलायझेशनमध्ये जे आपलं आर्थिक नुकसान होतं त्या आर्थिक नुकसानीची भरपाई मेडिक्लेम पॉलिसीमध्ये मिळू शकते। पण ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी नक्की घ्यावी कधी? साधारणपणे जर कोणाला माहिती असेल की आपण आजारी कधी पडणार आहोत तर त्या आजारी पडायच्या अगोदर एक महिना तर पॉलिसी घ्यायलाच हवी। जर कोणाला माहिती असेल की ॲक्सिडेंट कधी होणार आहे किंवा दुर्घटना कधी घटणार आहे आणि या दुर्घटनेत शरीराला काय इजा होणार आहे आणि त्याला किती खर्च येणार आहे, तर अशा ॲक्सिडेंट होण्याच्या पूर्वी किमान कमीत कमी एक दिवस तरी आरोग्य विमा, मेडिक्लेम पॉलिसी किंवा ॲक्सिडेंट पॉलिसी घ्यायलाच हवी। मित्रांनो, कुणी कधी आजारी पडणार आहे, कुणाचा कधी ॲक्सिडेंट होणार आहे हे आपण कुणीही सांगू शकत नाही, याची वेळ ठरलेली नसते। त्याच्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी ही जेवढ्या लवकरात लवकर घेता येईल तेवढ्या लवकरात लवकर घेणं खूप गरजेचं आहे। म्हणजेच तुम्ही ज्यावेळी कमावते होता किंवा तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसीविषयी माहिती मिळते त्यावेळी लगेच तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेणं खूप आणि खूप गरजेचं आहे। आता आपण थोडंसं पुढे जाऊ आणि ही जी मेडिक्लेम पॉलिसी आहे किंवा आरोग्य विमा आहे तो आयुष्याच्या नक्की कोणत्या टप्प्यात घेतल्यानंतर आपल्याला त्याचं जास्त फायदा मिळेल किंवा बेनिफिट मिळेल हे पाहूयात। जसं की मित्रांनो आपल्याला माहिती आहे 50 आणि 60 होणारे आजार आजकाल 25 आणि 30 व्हायला लागलेले आहेत। पण तसं बघितलं तर 25 आणि 30 हे वर्ष माणसाच्या आयुष्यात निरोगी वर्ष म्हणून गणली जाऊ शकतात। कारण 25 आणि 30 वर्षांमध्ये माणसाला कुठल्याही प्रकारच्या जास्त व्याधी होत नाहीत। कारण अतिशय तारुण्याच्या वयामध्ये व्यक्ती निरोगी आणि सदृढ असतो, त्याच्यामुळे या वयामध्ये त्याला जास्त हॉस्पिटलायझेशनची किंवा जास्त उपचाराची गरज लागत नाही। तेव्हा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वय 30 व्हायच्या अगोदर जर मेडिक्लेम पॉलिसी घेतली तर त्याचे पुढे जाऊन खूप फायदे आहेत। जर 30 वर्ष व्हायच्या अगोदर तुम्ही पॉलिसी घेतली असेल तर काय काय फायदे होतात? तुम्हाला कमी प्रीमियममध्ये पॉलिसी मिळते, पहिला फायदा। दुसरं, पॉलिसीमध्ये काही वेटिंग पिरियड असतात, काही आजार कव्हर होण्यासाठी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष किंवा 4 वर्षापर्यंत वाट बघावी लागते। समजा 30व्या वर्षाच्या अगोदरच तुम्ही पॉलिसी घेतली असेल तर तुम्हाला जो वेटिंग पिरियड आहे, काही आजार कव्हर होण्यासाठीचा जो वेटिंग पिरियड आहे, निरोगी आयुष्यातच तो कंप्लीट केला जाईल। म्हणजेच तुम्ही जर 30च्या आत असतानाच जर पॉलिसी घेतलीत तर या 35च्या आतच तुमचे वेटिंग पिरियड सगळे संपून जातील। आणि जेव्हा तुम्हाला खरंच पॉलिसीमध्ये एखादा आजार कव्हर होण्यासाठी हॉस्पिटलायझेशनची गरज आहे त्यावेळी तुम्हाला त्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च कंपनीकडून मिळू शकतो आणि तुम्ही फायद्यात राहाल। जेव्हा तुम्ही असं 30 वर्षाच्या अगोदर पॉलिसी घेतात त्यावेळी जर क्लेम नाही केलात
तर तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर एका पॉलिसी पीरियडमध्ये जर तुम्ही क्लेम केला नाहीत तर त्याच्या पुढच्या वर्षी नो क्लेम बोनस दिला जातो. म्हणजेच तुम्ही कंपनीला कुठल्याही प्रकारचा क्लेम केला नाहीत त्यामुळे तुम्हाला कंपनी खुश होऊन एक ॲडिशनल सम इन्श्योर्ड बोनसच्या रूपात देते आणि हे सम इन्श्योर्ड हा ॲडिशनल बोनस 5% ते 50% काही कंपन्यांमध्ये 100% सुद्धा मिळतो. म्हणजे काय होतं की समजा तुमची 5 लाखाची पॉलिसी आहे तर या 5 लाखाच्या पॉलिसीवरती जर तुम्ही काही 1 वर्षात क्लेम केला नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला कमीत कमी 5% त्याच्यावरती सम इन्श्योर्डचा बोनस मिळेल. 5 लाखावरती 5% बोनस, याचा अर्थ ज्यावेळी तुमची पॉलिसी रिन्यू कराल तुम्ही दुसऱ्या वर्षामध्ये त्यावेळी 5,25,000 सम इन्श्योर्ड तुम्हाला मिळेल. जर 10% तुम्हाला बोनस मिळाला त्याच्या पुढच्या वर्षी तर 5,50,000 सम इन्श्योर्ड तुम्हाला मिळेल, पण प्रीमियम तुम्हाला 5 लाखाचाच भरावा लागेल. काही कंपन्यांमध्ये पहिल्याच वर्षी तुम्हाला 50% बोनस दिला जातो काही काही पॉलिसीजमध्ये आणि दुसऱ्या वर्षी अजून 50% बोनस, म्हणजे 100% नो क्लेम बोनस मिळतो. तर तुम्ही जर कमी वयात पॉलिसी घेतलीत आणि त्यावेळी जर तुम्ही काही क्लेम केला नाहीत तर तुमचा बोनस हा वाढत जाईल आणि 2 किंवा 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये तुमचं जे सम इन्श्योर्ड आहे ते 50% किंवा 100% वाढेल, पण प्रीमियम तुम्हाला त्या पहिल्या बेसिक सम इन्श्योर्डचाच द्यावा लागेल. म्हणजे कमी पैशामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कव्हरेज साठवून ठेवता येईल, घेता येईल, हा त्याच्या पाठीमागचा एक खूप मोठा फायदा आहे. आता पुढे वळूयात मित्रांनो. जर तुम्ही अर्ली एजमध्ये पॉलिसी घेतलीत, तुम्ही नुकतेच कमावते झालेला असाल आणि तुमची कमाई खूप चांगली असेल आणि तुम्हाला जर टॅक्सचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला टॅक्सचा बेनिफिटसुद्धा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून घेता येतो. मेडिक्लेम पॉलिसी काढल्यामुळे तुम्हाला Section 80D अंतर्गत टॅक्सचा बेनिफिट मिळतो. तो 25,000 ते 75,000 तुमच्या फॅमिली साईजनुसार मिळत असतो. टॅक्स बेनिफिटवरतीसुद्धा मी एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे, ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चॅनलवर पाहू शकता. त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स बेनिफिटचा अर्थ कळेल आणि त्याचा बेनिफिट घेता येईल. तर मित्रांनो, यावेळी मेडिक्लेमची नक्की वेळ कोणती आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांना कुणाला या माहितीची आवश्यकता आहे त्या सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी चांगली माहिती घेऊन जी तुम्हाला मेडिक्लेम घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. तोपर्यंत नमस्कार.